नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनच्या महा अपडेटमध्ये। पाहूयात आत्ताचे हवामान संबंधीचे अपडेट। अपडेटला सुरुवात करण्याअगोदर शेतीसंबंधित लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूयात। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या जिल्ह्यातील 14 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सर्वाधिक पाऊस हा लातूर जिल्ह्यामध्ये नोंदवला आहे। दरम्यान ऑक्टोबरची हीट मोठ्या प्रमाणात जाणवत असताना राज्यात परतीच्या पावसाने जोरदार आगमन केले आहे। परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून अजून 3 दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे। विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस चालू असून येत्या 2 दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। याच दरम्यान आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असून 21 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर 22 आणि 23 ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। 20 व 21 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गडगडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असून पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या 4 जिल्ह्यात 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातही 20 आणि 21 ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। अपडेट आवडले असतील तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूत नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।